धर्मातील रूढी परंपराची अन्य धर्मियांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी, या मस्जिदीत नेमके काय चालते, तसेच मस्जिद आणि इस्लाम धर्माबाबतचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने शेगावमध्ये मस्जिद परिचय हा उपक्रम रविवारी राबवण्यात आला. या माध्यमातून इस्लाम धर्म आणि मस्जिदीतील प्रार्थनाची माहिती देण्यात आली. संत नगरी शेगाव येथील जामा मस्जिदीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमेत्तर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व समाजाला एकत्र आणतो, एकत्र येऊन चालतो तो खरा धर्म असे म्हटले जाते. या तत्वाला समोर ठेवून जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मस्जिद पाहण्यासाठी अन्य धर्माचे लोक येऊ लागताच आयोजकांनी त्यांचे स्वागत करून उपस्थितांना गटागटांनी माहिती दिली. आत प्रवेश केल्यावर हातपाय धुवून नमाज पठणापूर्वी स्वच्छता बाळगली जाते, त्यास वुजू म्हटले जाते. त्याकरिता पाण्याचा हौद बांधण्यात आला असून नळासोबत वुजूसाठी बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. पाण्याच्या हौदात मासेही सोडण्यात आलेले आहे. मस्जिदीच्या आतल्या भागात महिर पीस समोर नमाज पठणाचे नेतृत्व केले जाते. नमाज पठण काबाच्या दिशेने केले जाते. नमाज पठण सूर्योदयापूर्वी, दुपारी, सूर्यास्तापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, तसेच झोपण्यापूर्वी असे 5 वेळा केले जाते. मस्जिदीमध्ये त्याच्या वेळा नमूद केलेल्या असतात. शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मस्जिदीतील मौलाना 15 मिनिटांचे प्रवचन देतात. त्यात प्रथम अल्लाची माहिती विशद केली जाते, त्यानंतर आसपासच्या समस्यांवर भर दिला जातो. नमाज पठण सामूहिक आणि वैयक्तिक स्वरूपात केले जाते. हे सगळे अन्य धर्मियांनी यावेळी समजून घेतले. खास पाहुणे म्हणून आलेले मुस्लिम धर्माचे विचारवंत इश्तियातिक अहमद, मोहम्मद अमीन, मोहम्मद हारून यांच्या उपस्थितीत उपक्रमाविषयी माहिती दिली गेली. त्यांनी मस्जिद नमाज, उजू, शुक्रवारची नमाज, तसेच इस्लामची मूळ शिकवण आणि मरणोत्तर जीवनाविषयी आपले विचार मांडले. काही विघातक प्रवृत्ती इस्लामविषयी जाणीवपूर्वक द्वेष आणि गैरसमज पसरवत आहेत, त्यांना मस्जिद दर्शन हा उपक्रम एक प्रकारचे चोख प्रत्युत्तर आहे. मस्जिदीद्वारे अनेक सामाजिक कामे केली जातात, त्याचा प्रचार आणि प्रसार केला जात नाही. मोहम्मद जाकीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुफ्ती मोहम्मद अनीस आणि हिदायत शेख यांच्या व्याख्यानापश्चात नमाज पठण केले जाते. याचेही दर्शन अन्य धर्मियांना घडले. या मस्जिद परिचय कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिमेत्तर बांधवांनी सहभाग घेतला होता. अनेकांनी मुस्लिमांसोबत जोहर या सूर्यास्तावेळीच्या सामूहिक नमाजामध्ये सामील होऊन नमाजाचा अनुभव घेतला. देशात स्फोटक वातावरण असताना मस्जिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. आयोजकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश दळवी, हरिभक्त परायण शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमात शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानवा मानवांमध्ये एकोपा घडून आणण्याचे एक उत्तम प्रतीक म्हणजे मस्जिद, अशी भावना यावेळी अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार पत्रकार फहीम देशमुख यांनी मानले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सिद्धार्थ गावंडे, शेगाव, बुलढाणा.